नमस्कार मित्रांनो मनीष मानकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हो आहे तर मित्रांनो आज आपण एम पी एस सी आणि ग्रामसेवक तलाठी कृषीसेवक या सर्व परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा असा चॅप्टर आहे जो अंकगणितमधला आहे गुणोत्तर व प्रमाण या प्रश्नावरून तुमचं गुणोत्तर व प्रमाण वरचा कुठलाही प्रश्न कधीच चुकणार नाही त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे एकदम बारकाईचे प्रश्न बारकाईचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे तर प्रश्नांना सुरुवात करूयात तर पहिला प्रश्न आहे रीता तुमचा पहिला प्रश्न आहे रीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सहाच पाच आहे दोन वर्षापूर्वी यांच्या वयाचे गुणोत्तर पाचास चार होते तर रीताचे वय सांगा बघा कोण कोण दिली आहे रीता आणि तुमची गीता बरोबर यांचं काय म्हटलं यांचं गुणोत्तर किती होतं सहाच पाच ठीक आहे दोन वर्षापूर्वी किती होतं पाचास चार ठीक आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी किती दोन वर्ष ठीक आहे म्हणजे तुम आता हे भाग दिले तुम्हाला सहा भाग पाच भाग तर या दोघांमधलं अंतर किती आहे एक म्हणजे एक भाग इज इक्वल टू किती दिलं आहे तुम्हाला दोन वर्ष बरोबर एक भाग बरोबर तुम्हाला दोन वर्ष दिलेत म्हणजे तुम्हाला काय विचारलं रीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलं सहा पॉईंट पाच तर रीताचं तुम्हाला आजचं आजचं वय विचारलं तुम्हाला हे माहिती आहे रीताचं गुणोत्तर किती आहे सहा सहा बाय पाच बरोबर म्हणजे रीताचं किती आलं या यापैकी सहा सहा भागाला तुम्हाला दोन निघुणायचं कारण एक भाग इज इक्वल टू किती आहे दोन वर्ष आहे तर सहा भागाला दोन निघुणायचंय किती येईल तुमचं बारा म्हणजे रीताचं आजचा वय किती आलं तुमचं बारा वर्ष बरोबर आहे ऑप्शनमध्ये आहे बारा जर तुम्हाला गीताचं वय विचारलं असतं किती आलं असतं तर तुम्हाला काय घ्यावं लागलं असतं या सहाच पाचपैकी पैकी हा पाच घ्यावा लागला गुन्हेला तुम्हाला चार करावं लागलं असतं सॉरी गुन्हेला तुम्हाला दोन करावं लागलं असतं किती आलं असतं मग गीताचं दहा वर्ष आलं असतं ठीक आहे जर गीताचं विचारलं असतं तर बघा अशा प्रकारच्या ट्रिक्स अशा प्रकारची तुम्हाला उत्तरं मनीष मानकर चॅनलवरती भेटतात म्हणून जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा मनीष मानकर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये पोहोचवा पुढचा प्रश्न बघा काय म्हणते पुढचा प्रश्नात राहुल व प्रशांत राहुल व प्रशांत यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तिनास चार लिहा इथं राहुल आणि इथं प्रशांत किती आहे तिनास चार आठ वर्षानंतर काय म्हणते आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचं कुण तर किती होईल पाच सहा किती होईल पाचास सहा बरोबर पण वर, किती वर्षानंतर होईल रे बाबा आठ वर्षानंतर म्हणजे या दोघांमधला at फरक किती आहे दोन म्हणजे दोन इज टू किती येईल आठ वर्ष तर एक इज इक्वल टू किती येईल तुमचं एक इज इक्वल टू आठ डिवायडेड बाय दोन किती येईल तुमचं चार म्हणजे एक भाग इज टू किती येईल चार वर्ष ठीक आहे तुम्हाला काय विचारलं तर राहुलचं आजचं वय विचारलं राहुलचं ठीक आहे तर तुम्हाला काय करावं लागणार आहे राहुलचं आजच्या वयासाठी राहुल व प्रशांत यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे तीनास चार म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल राहुलचं तीन गुणोत्तर आहे तर तीन भाग गुन्हेला तुम्हाला हे दोन भाग करावं लागतील चार भाग करावा लागतील बरोबर गुन्ह्याला तुम्हाला चार करावं लागेल तर किती राहुलचं वय बारा वर्ष आता तुमचं राहुलचं वय बारा वर्ष हो बरोबर राहुलचं वय तुमचं बारा वर्ष येईल जर तुम्हाला प्रशांतचं वय विचारलं असतं किती आलं असतं तर प्रशांतचं गुणोत्तर तुम्हाला इथे दिलं किती किती दिलंय चार तर चार गुणिले तुम्हाला चार करावं लागलं असतं किती आलं असतं प्रशांचं सोळा वर्ष आलं असतं ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे रे चार पाच ओके दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल सहा सात तर मोठ्या भावाचे वय वीस वर्षानंतर मोठ्या भावाचे वीस वर्षानंतरचे तुम्हाला वय विचारलं ठीक आहे म्हणजे तुमचा एक आहे लहान भाऊ एक आहे मोठा भाऊ किती आहे दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर आस पाच आहे बरोबर नंतर तुम्हाला काय विचारलं दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होईल सहा सात ठीक आहे या दोघांमधला फरक किती आहे या दोघांमधला फरक किती आहे दोनचा बरोबर आणि किती वर्षानंतर म्हणते दहा वर्षानंतर म्हणजे दोन भाग इज इक्वल टू दहा वर्ष तर एक भाग इज इक्वल टू दहा डिवायडेड बाय दोन किती आलं तुमचं पाच तर एक भाग इज इक्वल टू पाच आलं तर तुम्हाला काय विचारलं तुम्हाला त्यानं विचारलं मोठ्या भावाचे काय विचारलं मोठ्या भावाचे वीस वर्षानंतरचे वय म्हणजे मोठा भाऊ म्हणजे तुमचं पाच म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल पाच गुन्हेला तुमचा हा आला एक भाग किती येईल पाच किती येईल तुमचं पंचवीस हे पंचवीस त्याचं आजचं वय आलं पण तुम्हाला काय विचारलं तर मोठ्या भावाचे तर काय विचारलं वीस वर्षानंतरचे वीस वर्षानंतरचे म्हणजे तुम्हाला या पंचवीस मध्ये काय करावं लागेल रे अधिक वीस करावं लागेल किती येईल तुमचं उत्तर तुमचं उत्तर येईल पंचेचाळीस आहे का उत्तर पंचेचाळीस बघा एवढ्या सोप्या पद्धतीची घनता एम पी एस सीमध्ये विचारल्या जातात परंतु तुम्हाला विचार करावा लागणार आहे जर तुम्ही विचार करणार तरच तुम्हाला याचं उत्तर येतील यासाठी तुम्हाला मनीष मानकर चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघावं लागतील ठीक आहे मनीष मानकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे रे डेंजरस क्वेश्चन आहे आता कसं करता मी या टेन्शन ना घेऊ उत्तर काढू आपण बघा मुलगा व बाबा यांच्या पाच वर्षाच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं रे बाबा एकास पाच होते म्हणते परंतु पाच वर्षानंतर दोनास पाच होईल तर मुलाचा आजचं वय विचारलं ठीक आहे बहु इथं मुलगा दिला बाबा दिले गुणोत्तर दिलं एकास पाच ठीक आहे नंतर काय म्हणते हे पाच वर्ष आधीच आहे किती पाच वर्ष आधीचं नंतर किती दिलं दोनास पाच हे कितीचं आहे पाच वर्षानंतरचं बरोबर म्हणजे टोटल किती झाली याची टोटल झाली याची दहा वर्ष इक्वेशन तयार करायचं आहे या वनला एक्स घ्या या ला एक्स घ्या म्हणजे तुमचं इक्वेशन होईल एक एक्स एक अधिक दहा हे दहा घेतले मी नंतर खाली डिवायडेड बाय पाच एक्स अधिक दहा हा पाच घेतला आणि हे दहा घेतले आणि बरोबर तुमचं येईल हे दोनास पाच दोन डिवायडेड बाय पाच आता याचा तुम्हाला तिरपा गुणाकार करायचा आहे कुठला तिरपा गुणाकार करायचा आहे करा काय येईल तुमचं काय येईल पाच एक्स पाच एक्स अधिक पन्नास इज इक्वल टू काहील दहा एक्स दहा एक्स अधिक वीस हे पाच एक्स केले यातले पाच एक्स गेले या तीसपैकी हे वीस गेले म्हणजे किती राहील तुमचं इथं इथं राहतील फक्त पाच एक्स इज इक्वल टू किती राहील तीस बरोबर एका साईडचे तुमचे तीस राहतील म्हणजे एक्स इज इक्वल टू किती तीस डिवायडेड बाय पाच म्हणजे तुमचं उत्तर किती येईल एक्स इजिकल टू पाच एक पाच सहा पंच्या तीस म्हणजे एक्स इजुक्ल टू तुमचा सहा आला तर तुम्हाला काय विचारलं मुलाचं वय विचारलं बरोबर तर तुमचा मुलगा कुठला आहे हा यम म्हणजे हा एक गुन्हेला एक्स एक्सची किंमत आली तुमची सहा म्हणजे करा इथं एक गुन्ह्याला सहा म्हणजे किती आलं तुमचं सहा वर्ष वय पण त्याचं काय विचारलं आजचं वय विचारलं म्हणजे पाच वर्षानंतरचं वय विचारलं म्हणजे सहा गुन्ह्याला तुम्हाला किती पाच वर्ष करावं लागतील बरोबर किती येईल तुमचं सहा गुणला पाच सॉरी सहा प्लस पाच करावं लागेल सहा प्लस पाच कारण सहा अधिक पाच पाच वर्षानंतरचं किती येईल सहा आणि पाच अकरा आहे तुमचं उत्तर अकरा आलं आहे उत्तर अकरा तर बघा गणित कठीण होतं पण आपण सॉल्व्ह केलं आहे सोप्या पद्धतीनं पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न आहे मुलगी आई व बाबा यांची आजची वय दहा वर्षे पस्तीस वर्षे इथं चुकलं रे बाबा इथं तीस वर्षे करून घ्या तुम्ही ठीक आहे इथं तीस वर्षे चाळीस वर्षे तर त्यांच्या वर्षाची तर त्यांच्या वर्षांची त्यांची वय तर किती वर्षांनी त्यांची वय तीनास सात सातास नऊ हे होतील बघा किती दिलं आहे मुलगी आई आणि बाबा ठीक आहे किती दिलं वय दहा वर्ष तीस वर्ष आणि चाळीस वर्ष तर ते, त्याची गुणोत्तर त्याचं खित, प्रमाण किती यायला पाहिजे तिनास सात सातास नऊ ठीक आहे आता तुम्हाला काय करायचं आहे असा या ऑप्शनपैकी एखादा अंक निवडायचा आहे आणि त्याला त्याला एखाद्या अंकाला गुणाकार करायचा आहे म्हणजे हे तुमचे किती आहे तीन आहेत दहा आहे तीस आहे चाळीस आहे याला ऑप्शनमधल्या कुठल्या तरी एका अंकानं गुणाकार करून त्या संख्येनं भागलं तर तुमचं हे गुणोत्तर यायला पाहिजे त्या संख्येनं भागलं तर तुमचं हे गुणोत्तर यायला पाहिजे ठीक आहे करू आपण तीस घेऊ समजा तीस अधिक तीन या तेहतीसला जर तुम्ही कशांतरी भागलं या तेहतीसला जर कशांतरी भागलं तर तुमचं उत्तर सात येईल का नाही येणार ऑब्वियसली चार घेऊन बघू तीस अधिक चार चौतीसला कशांतरी भागलं तर तुमचं उत्तर सात येईल का नाही येणार पाच घेऊन बघू तीस अधिक पाच तर या पस्तीसला तुम्ही जर सातानं भागलं या पस्तीसला तुम्ही जर साताने भागलं तर सातं पाचं पस्तीस येईल ठीक आहे पाच सात पस्तीस येईल बरोबर तर तुमचं हे येईल याचं ऑप्शन पाच आलं तुमच्याबरोबर सेम दहासोबत सोबत करून बघा ना दहासोबत सोबत करून बघा दहा अधिक पाच पंधरा पंधराला भागा तुम्ही पाचनं किती येईल तुमचं उत्तर तीन आलं गुणोत्तर सेम तुम्ही चाळीसला भागा ना सेम तुमचे चाळीसला चाळीस अधिक पाच किती होतात पंचेचाळीस पंचेचाळीसला भागा पाच पाचनं पंचेचाळ आलं तुमचं नऊ तर अशा प्रकारे घरी तुम्हाला सोडवायचं आहे पुढचा प्रश्न बघूयात पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा मुलगा आई वडील यांची आजची वय किती आहे रे बाबा आठ छत्तीस त्रेचाळीस तर किती वर्षांनी त्यांची वय दोन सहा दोना सहा सहा सात या प्रमाणात होतील बघा कोण कोण दिलं रे बाबा मुलगा आई आणि वडील बरोबर मुलगा किती आहे आठ वर्ष आई वर। किती आहे छत्तीस वर्ष आणि तुमचे बा वडील किती आहे त्रेचाळीस वर्ष बरोबर तर किती वर्षांनी त्याचं गुणोत्तर किती होईल म्हणते दोना सहा सहा सात सेम मागच्याच प्रॉब्लेमप्रमाणे हे प्रॉब्लेम आहे सेम मागच्या याच्याप्रमाणे करा आठन तीन अकरा अकराला भागून बघा दोन येते का कशाने नाही येऊ शकत ठीक आहे मग काय करा आता या आठाला चार प्लस करा चार आठण चार किती बारा बाराला भागून बघा कशांतरी दोन येते का येते पण मग बाकीच्यांसोबत येईल का नाही येणार ठीक आहे समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही छत्तीस करा ना छत्तीस अधिक चार करा चाळीस समजा या बाराला तुम्ही ना सहानं भागलं तर दोन येईल तुमचं गुणोत्तर पण या चाळीसले तुम्ही सहानंच भागलं तर तुमचं उत्तर वीस येईल सहा येईल का नाही येणार तर हे होत नाही ठीक आहे तर पाचनं बघू आठ पाच तेरा यालाही होत नाही तर आठ आणि सहा चौदा तर चौदाला तुम्ही सात ना भागलं दोन येते बाकीच्याला भागून बघू बघा आठ अधिक तुमचे सहा हे चौदा आले ठीक आहे छत्तीस अधिक तुमचे सहा हे किती आले बेचाळीस आणि हे तुमचं इकडे किती घेऊ मी त्रेचाळीस अधिक सहा हे किती आले तुमचे एकोणपन्नास आता याला तुम्ही एकाच अंकेनं भागा म्हणजे तुमचं गुणोत्तर यायला पाहिजे याना सात न भागू बेचाळीसला सुद्धा सात न भागू आणि एकोणपासूनला सात न भागू तर काय होईल तुमचं सात एक सात सात दोन्ही चौदा सा आलं उत्तर दोन परत तुमचं बेचाळीस सात एक सात सात सकम बेचाळ आलं तुमचं सहा परत तुमचं हे सात, सात सात एक सात आणि साती साती एकोणपन्नास आलं तुमचं सात म्हणजे दोन आज सहा सात हे उत्तर तुमचं आलं होऊन याचं उत्तर काय होईल सहा अशा प्रकारे जर मनीष माणकर चॅनलवरती तुम्हाला गुणोत्तर प्रमाणाचे व्हिडिओ आवडले असतील हे जर आवडलं असेल तो व्हिडिओला नक्कीच लाईक करा मनीष चैनल चॅनलला सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब करून चालणार नाही तर ऑल ओवरची घंटी दाबा थोडक्यात इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र